Fukushima. आता आपलं म्हणणं जे काय आहे, आपल्याला नेमका काय त्रास आहे, कशामध्ये आपण इथं बसलो, या बाबतीत हे जे पत्रकार आहेत हे तुम्हाला प्रश्न विचारतील. आणि हे सगळ्या यूट्यूबवर म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात जाणार आहे, संपूर्ण सगळीकडे हे तुमचं म्हणणं सगळे लोकांना ऐकायला मिळणार आहे, असे हे ज्येष्ठ पत्रकार इथे आलेले आहे. आणि स्वतःचं नाव सांगायचं आणि तुम्ही काय करता, असं किती वर्षापासून करता, आणि आत्ता या परप्रांतीय याच्यामध्ये तुमच्यावर काय परिणाम झाला आहे, आणि तुम्हाला ते परप्रांतीय नेमकं काय नेमकं सांगतायत की आम्ही इथं धंदा करणार, कशामुळे करणार वगैरे, ते स्पष्ट जे काय आहे ते अजिबात खोटं बोलायचं नाही, अजिबात काय उपाय सांगायचं नाही, जे काय आहे आपलं, आपल्याला काय व्यवसायामध्ये डिस्टर्ब आहे, काय झालं हे एवढं फक्त आपण सांगणार होतो. हा मॅडम बोला, आपण काय बोलायचं आहे आपल्याला उर्वी न्यूजला. थोडे जवळ घ्या माईकला. नाही, आम्ही आपण मार्केट बंद करायला सांगितलेलं आहे, मार्केट बंद करायचं आम्हाला आहे. तर आम्ही 10 वर्षे धंदा करतो. जेव्हा मार्केट येईल मंगळवारचा चालू केला, तेव्हापासून आम्ही 2 वेळा इथं आलो मार्केट बंद करायला. त्याही काय आम्हाला सांगितला का मार्केट बंद होणार नाही. आम्हाला जे खेळाचे आहे, राजकारण खेळाचे आहे. आम्हाला पोलिसांना आम्ही हप्ता किशासना 7,000 रुपये देतो. आता आपण बोललं, तुम्हाला कोणी बोलला, नाव माहिती आहे? नाव नाही सांगायचं मला, खाली मला इथं बोलायचंय. नाव नाही सांगतं म्हणजे घाबरतं का? नाव नाही सांगायचं, नाव सांगायचे मला समजलं का नाही उद्या ना. किशासना हप्ता आम्ही 7,000 रुपये पोलिसांना देतो. बरं, 7,000 डिपॉझिट देत आपण. हा ठीक आहे, हप्ता देतो पोलिसांना. ठीक आहे, तर ते झालं तर आम्ही राजम पाटलाकडे गेलो. राजम पाटील काय म्हणाला का, यो मार्केट बंद होणार नाही, आम्हाला राजकारण खेळायचं आहे बाई. मला बोला बाई, राजकारण आम्हाला खेळायचं आहे. तर मी बोली, इतका वर्ष धंदा करते मी, तेव्हा राजकारण खेळायचं होते तुम्हाला की भाजीपाल्यावर तुम्ही का राजकारण खेळता? आपल्याला दूध विक्री किंवा राजभाजी विक्री, फल विक्री, त्याच्यावर तुम्ही कशाला राजकारण केलं? खेळायचंही तुम्हाला दुष्मानगिरी ना, त्यांच्याशी खेळा. मी यो शब्द राजीव पाटलाकडे वापरला, असं त्यांना वापरला नाही. आधी एवढा मी 10,000 रुपये धंदा, 12,000 रुपये धंदा मी फलाचा बघेल, भाजी विक्रीचा करतो. तर जेव्हापासून मार्केट लागला आणि तेव्हापासून 4,000-5,000 धंदा माझा होते. यावर मी फारच कशी चौकू तुम्ही सांगतो. आता आपण राजेंद्र पाटील साहेबांचं नाव घेत आहेत, पण त्याच्या पण ज्याच्या तुमचं डायरेक्ट पैसे घेतोय त्याचं तुम्ही नाव सांगत नाही. कशाला इथं नाव सांगू, इथं मार्केट आणि बोल केली. मग तुम्ही राजेंद्र पाटील साहेबांचं नाव कसं सांगू शकता? त्याचं नाव येणार, मग त्यांचं नाव येणार, मग जो पण त्यांनी तुमच्याकडनं पैसे नाही घेतले ना? नाही घेतले, पोलिसांना हप्ता देतो असं हे लोक बोलले. हे लोक जी मार्केट लावतात ना मंगळवार, हे लोक कोण? हे लोक कोण होते? हे लोक मार्केट लावतात ते गावातले आपले. त्याच्यात एक तरी नाव सांगा मॅडम. त्याच्यात मी नाव कोणाला घेतले? मग पाटील साहेबांचं नाव पण चुकीचं आहे ना घेणार? त्याच्याला पाटील का नाव घ्यावता नाही का? तुम्ही भांडण नको होवाला ना. मी काय बोलू त्यांना, तुम्ही मार्केट बंद करा. बरं ठीक आहे, आपण आपण इथे आपण इथे आज कशासाठी बसलाय? मला भाजीचा मार्केट आम्हाला बंद व्हावालाच पाहिजे. आणि भाजी मार्केट आम्हाला नाही पाहिजे. तुम्ही दुसरा कुठला पण व्यवसाय लावा, तुम्ही कपडे लावा वगैरे काय पण लावा, पण भाजी म्हणजे तुम्ही लावू नका, हेच माझे म्हणणे. धन्यवाद. ऑफिसमध्ये तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही काय बोलत ते तिने युट्यूबवर सांगितलं. पत्रकार बंधू घेत आहे, अगोदर पण इंटरव्ह्यू घेतलेला आहे, जर आपल्याला आठवण असेल गुढी पाडवा पाडवाच्या दिवशी.
मला एवढंच विचारायचं साहेब की आता हे बोलले की इथे लोक हप्ता घेतात पैसे घेतात आणि त्यांचं नाव नाही सांगितलं पण एवढं सांगितलं की तुमच्या ऑफिसमध्ये जात गेल्यानंतर तुम्ही बोला आम्हाला राजकारण करायचं भाई आणि तुम्ही काही ॲक्शन नाही घेतलं त्याच्याबद्दल असं हे लोक बोलत आहेत. तर मी त्यांना बोललो मग पाटील साहेबांचं नाव तुम्ही कशाला घेत आहेत, तुम्ही त्यांचं नाव घ्या ना जे तुम्हाला येऊन सांगितलं त्याने, तर ते नाव घ्यायला घाबरत त्यांचं. तर आपलं काय त्यांना संदेश असेल की घाबरू नका असं काही संदेश आपल्याकडनं काय झालं? आमची नावं अस्वस्थ आली ना त्याच्यामुळे उठसूट पण आमचं नाव घ्या. आमच्या नावाला पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळं माझ्या आजोबा बाळशेठ पाटील हे इथल्या सावकार शाहीत लढणारे एक नेते होते. इथले सावकार शाही त्यांनी बंदोबस्त केलेले आहे, त्यांच्या रक्तातलं भुरभुरणं आमच्या अंगी असणं स्वाभाविकच आहे. आणि इथलं कोण जर कोण हत्ते घेत असतील तर त्या हत्त्यानं पाठीशी घडल्याचा आमचा काही प्रकार नाही. तसल्या हत्त्यानं कधी आम्ही आयुष्यात कधी हात पण लावला नाही आणि ह्याच्याप्रती लावणार पण नाही. आमच्या बापदादांनी तशी आम्हाला शिकवण दिलेली आहे. येस सर. त्याच्यामुळे कृपा करून कोणीही आम्हाला या हत्तेबाजांकडनं आम्ही त्यांचे संलग्न असतील नसतील आमचा विषय नाही. तो जे हत्ते घेतात ते इथं खेळ मांडी मांडलेलं असतात ती दुकानं त्यांनी बंद करावीत, आमचा काही विषय नाही. आम्ही कोणाकडनं आज 2 रुपये हप्ता घ्यायला गेलो नाही आणि हप्तेवाला कधी पाठीशी घातले नाही. थँक्यू सर. जेवण आताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि माझे मित्र राजेंद्र पाटील साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन पुष्पगुच्छ शुभेच्छा म्हणा. आणि पाटील साहेब आता आपण आलोच इथे, आपण पण एका राजकीय पक्षाचे नेते आहात. आम्ही हे जे आंदोलन इथे उभं केले ते एका कोणाचं आठवडा बाजार बंद हो याच्यासाठी नाही, सर्वांचा आठवडा बाजार हा इथल्या रहिवाशांना त्रास देत ठरतोय आणि तो संपूर्ण दोन्ही ठिकाणी आपणही त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा आणि हे संपूर्ण आपलं उलवण होऊन 21व्या शतकातलं भयमुक्त आपल्याला बोलायला देतो. आणि पूर्वी हे असं शहर आहे की जे नो लिकर झोन सर आम्ही प्रत्येक संघर्ष केला, त्या संघर्षामध्ये मला फॉरेन कंट्रीमधून धमकीचे फोन आले होते की तुम्हाला शूट करू म्हणून तुम्ही सोडून द्या. सगळे पोलीस यंत्र त्यावेळेचे बागडे इन्स्पेक्टर यांनी आम्हाला ते शिविकाली केली होती. त्यांना आव्हान देऊन आम्ही तर 5000 मोर्चा आयोजित करून षडयंत्र आम्ही बंद करून उल्भे नोट नो रिकॉर्ड झोन केलं तर आम्हाला आधी अभिमान आहे शिकापाचा कार्यकर्ता म्हणून. परंतु या गोष्टी होत असताना इथं जे रोड बाजार लावलेले आहेत अर्थात दुसऱ्या याच्यामध्ये असा की ते गांजा आपण विकतात लोक, काही लोक इथे गांजा विकतात. आम्ही त्यांच्यावर नाही बोलत नाही, याच्यामध्ये गांजासारखे लोक विकणारे याचा बंद व्हायला पाहिजे. आणि दुर्दैव ते लोक आपल्या स्टेजवरून बसत असतील तर दुर्दैव आहे आपलं. पहिल्यांदा गांजा विकणारे धंदे बंद करा, चांगली कामं करा आणि मग या स्टेजवर बसा. आणि तर मला जर या स्टेजवर बसण्याचा अधिकार नसेल, मी जर कुठली अशी वाईट कामं मी जर हप्ते घेत असेल मी कुठली कामं करत असेल तर ह्या स्टेजवर बसण्याचा मला बिलकुल अधिकार नाही आहे. पाटील साहेब चुकत असेल तर मला माफ करा माझ्या बोलण्यात. परंतु हे आता जी आपण दुकानं थाटली ती दुकानं बंद व्हायला पाहिजेत. हे जे प्लेग्राऊंड आहे त्या सिडकोशी संघर्ष करून विशेषतः बामणदोरी गावातल्या लोकांसाठी आता यांनी प्लेग्राऊंड उपलब्ध करून दिलं आहे. दुर्दैवाने या प्लेग्राऊंडवर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात, राजकीय कार्यक्रम असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील, परंतु आजची दुर्दशा जी बघितली तर भयानक दुर्व्यवस्था या प्लेग्राऊंडची आहे. सिडकोचं जे अधिकारी कोण आम्हाला माहिती नाही, सिडकोच्या अधिकाऱ्यांकडं जर याची प्लेग्राऊंड परफेक्ट करण्याची क्षमता नसेल तुम्हाला म्हणून सांगतो मी. आता हे रोज बघा भरवतात, काल परवाच डॉक्टर आरती धुमाल यांना इथे मारहाण झाली. परप्रांतीय महिला येऊन दुबेसारखी महिला येऊन आपल्या स्थानिकांना मराठी माणसाला मारहाण करते ही दुर्दैवाची गोष्ट आहे पाटील सर. आरती धुमालचे संस्थापक धुमाल मॅडम असतील, आमच्या त्यांच्याशी पटत नसेल किंवा असेल तो वेगळा मुद्दा, पण एका मराठी माणसांना बाहेरची परप्रांतीय येऊन कोणतरी अनुदुबे मॅडम येऊन इथे मारहाण करते आणि बामणदोडीचे स्थानिक लोक त्याच्या संदर्भात सोबत घेऊन त्यांना जे असे धंदे करतायत ते धंदे कायम स्वरूपाचे बंद व्हायला पाहिजेत अशी माझ्यामधली भूमिका आहे. आरती मॅडम तुमच्या पाठी आम्ही 100% उभे आहोत चांगल्या गोष्टीसाठी. थँक्यू सर. म्हटलं का? थँक्यू सर. या अशा गोष्टीमध्ये आम्ही निश्चित तुमच्या पाठी सोबत राहू. पण हे करत असताना
जे जे म्हणून चांगलं आहे ते आपण स्वीकारायला पाहिजे, जे जे वाईट आपल्यामध्ये आहे ते सुद्धा आपण याच्यामधून बाहेर काढलं पाहिजे. पाटील साहेब, तुमच्या या आंदोलनाला माझा वैयक्तिक पाठिंबा तुम्हाला मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद. जय जिवा पाटील. त्यांनी मला कबूल केलं होतं आणि त्यांनी मला हे पण सांगितलं होतं की ग्रामपंचायतची काय तुम्हाला मदत लागेल ती मदत मी द्यायला तयार आहे. त्यामुळे मी राजेंद्र पाटील साहेबांचे खूप आभार मानते की त्यांनी चांगल्या कामासाठी मला सपोर्ट केलेला आहे. आणि माझी वैयक्तिक अशी दुश्मनी काही नाही आहे, माझे चांगलेच रिलेशन आहे आणि चांगल्या कामासाठी माझा सुद्धा सरांना पाठिंबा राहील. आणि सरांनी जो आज मला पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. प्लेग्राऊंड मॅडम जर डेव्हलप करत असाल ना, सिडकोनी पैसे नाही दिले तर ग्रामपंचायत ग्रामपंचायत वतीने सुसज्ज असं प्लेग्राऊंड बनवून दिले तर मी जाहीर करतो. आपल्यात ती धमक आहे का म्हणजे माझ्या ग्रामपंचायत. थँक्यू सर. तुमचा एक मिनिट मी घेतो. आता आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांनी मोठ्यापणाने जाहीर केलं की कृष्णा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मदिरा मुक्त किंवा दारूमुक्त हा प्रदेश करायचा आहे. सोबत होते तर मला आपल्या सगळ्यांना डबरपणे सांगायचं आहे की महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मी ड्रग डे ॲडिक्शन सत्संग सर्व्हिस डिसऑर्डरच्या राष्ट्रीय प्रशिक्षणात त्याचं मी प्रतिनिधित्व केलं आहे. आणि मला अथॉरिटी आय एम आय अथॉरिटी अगेन्स्ट ड्रग डे ॲडिक्शन अँड सत्संग सर्व्हिस डिसऑर्डर. त्यामुळे तुमच्यासोबत या मोहिमेमध्ये व्हॉलेंटियर म्हणून मी सदैव राहीन आणि आपण हा प्रदेश दारूमुक्त आणि ड्रगमुक्त निश्चित करू आणि त्याची मोठी चळवळ उभारू आणि जो आदर्श आपल्या सगळ्यांना राहील. धन्यवाद. थँक्यू सर. जय हिंद. जय महाराष्ट्र.